भाजपनी जी काही निवडणुका जिंकण्यासाठी काटेरी बीज पेरलेली होती तीच आता भाजपची बाहेर निघायला लागलेली आहे। मराठा आरक्षणाबद्दलचं 2014 त्यांनी आश्वासन दिलं त्याला पूर्ण केलं पाहिजे। 16% आरक्षण वेगळं देतो या 50%च्या व्यतिरिक्त असं त्यावेळेस बीजेपीचे सगळे नेते छातीफण ठोको सांगत होते आणि आता राज्यात आणि केंद्रात सरकार असताना सुद्धा का ह्या पद्धतीचं मराठा समाजाला मोर्चे काढावं लागत असतील तर त्याचं सगळं हे मोर्चे काढायला श्रेय जातं ते भाजपला जातं राज्यातल्या आणि केंद्राच्या सरकारचं जातं। या पद्धतीनं मोर्चे काढून अगर समाजाला न्याय मिळत असतील तर त्या सगळ्याच लोकांनी मोर्चे काढावेत का? आणि म्हणून राज्यातली कायदा सुव्यवस्था सुव्यवस्थित राहिली पाहिजे आणि ज्या काही मागण्या असतील ज्या मागण्या यांनी घोषणेच्या माध्यमातून मान्य केलेल्या होत्या त्या मागण्या पूर्ण कराव्यात। 3000 पोलीस कंत्राटी भरती होणार त्यासाठी 30 कोटी रुपये राज्य सरकारने दिले आहे गृह खात्याने तो असा निर्णय केलेला आहे त्याबद्दल काय वाटतं? मुंबई पोलीस दलामध्ये आणि पोलीस कर्मचारी जर कंत्राटी निघतील तर किती हे सुरक्षित राहील? हे सरकारच आउटसोर्सिंग सरकार आहे दिल्लीच्या गुजरातच्या माध्यमातून चाललेले हे सरकार आहे। आपण पाहिलं की काल राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गुजरातमध्ये उद्योग पाहायला बोलवलेलं होतं आणि आपल्याच राज्याचे उद्योग पाठवले आणि ते उद्योग चालू झाले का हे बघायला गेलेत। म्हणजे हे आउटसोर्सिंग सरकार जे आहे महाराष्ट्राच्या तरुणांसोबत आणि राज्याच्या सुरक्षिततेबद्दल यांनी खेळखंडोबा करू नये असा आमचा इशारा या महाराष्ट्रातल्या भाजप आणि येड्याच्या सरकारला आहे। त्याच्यामुळे या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये कंत्राटी पोलीस भरती असतील तहसीलदार असेल ही जी काही पदं भरली जातात वर्ग 4 वगैरे खालची जी पदं आहेत ते ठीक आहे पण तुम्ही ही सगळी शासकीय पदं कंत्राटी भरून आरक्षण पण संपवणार आणि सुरक्षेच्या नावानं हे सगळे 3-13 महाराष्ट्राचे वाचतील। महाराष्ट्राचं एक वेगळं आगळं अस्तित्व देशात नाही तर जगात आहे आणि या महाराष्ट्राचं महाराष्ट्राला काळीमा लावण्याचं पाप अगर बीजेपी प्रणित महाराष्ट्रातलं येड्याचं सरकार करेल ते काँग्रेस कधी खपवून घेणार नाही। सुधीर तांबे यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्याच्या हालचालींना वेग आलेला अजून कुठली चर्चा नाही। संजय गायकवाड यांनी काल दावा केलेला होता की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेचा घातपात करण्याचा प्लॅनिंग होतं हे सरकारमध्ये आहे ना असे आरोप लावण्यापेक्षा काय असेल ते त्यांनी करावं आणि कारवाई करावी ना। जनतेचे मूळ प्रश्न जे आहेत महागाई आहे बेरोजगारी आहे शेतकरी आज मरते आहे आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत दुष्काळ घोषित केलं जात नाही याच्यावर बोला ना म्हणा। तुमच्याजवळ सरकार आहे तुमच्याजवळ पुरावे असेल तर कारवाई करा पण या पद्धतीचं सरकारमध्ये राहून जनतेचे मूळ प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीची खेळी समजा महाराष्ट्रातल्या येड्याचं सरकार करत असेल तर राज्याची जनता येडी नाही आहे राज्याच्या जनतेला सगळं कळतं आणि म्हणून हे सगळं हा जो लॉफिंग शो जो चाललेला आहे या सरकारमधला हा सगळा थांबवावा एवढंच आम्हाला त्यांना सांगायचं आहे। आता हे फालतूच्या गोष्टी बंद करा म्हणा। आमदार अपात्रतेची जी सुनावणी ती आज घेत आहे एक दिवस अगोदर घेत आहे त्याच्या मागे काय वाटतं? त्यानंतर नार्वेकर जे आहे ते दिल्लीला पण जाणार आहेत त्यांचं कामकाज आहे ते एक संविधानिक पदावर बसलेले आहे त्याच्यावर मी काय फार जास्त प्रतिक्रिया करणार नाही कारण माननीय सुप्रीम कोर्ट याच्यावर सगळं देखरेख करत आहे त्यामुळे शेड्यूल टेम प्रमाणे हे सगळी प्रॉपर कारवाई व्हावी एवढीच आमची भूमिका काँग्रेस पक्षाची राहणार। काल सुधीर मुनगंटीवर परत आले लंडनवरून आणि वाघनख काही आले नाही ते त्यांनी असं म्हटलंय की पुन्हा जावं लागू शकतं का लंडन? त्यांनी ते जॅकेटमधून भरून आणलं असेल ते दिसले नसेल लोकांना। हे ज्या पद्धतीनं जनतेचे मूळ प्रश्न सोडवत नाही आणि वाघनखे आणून वगैरे दिशाभूल करायचा धंदा करतात हे लोक ते वनमंत्री आहेत तिकडे त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्येच लोक वाघ लोकांना खाऊन राहिलेलं आहे आणि ते तिकडे वाघनखे आणायला गेले काय चाललं काय या शहर म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायचं विदेशवाऱ्या करायच्या आणि वाईट परिस्थिती आम्ही त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देणार नाही। विजय वडेट्टीवरांनी एक वक्तव्य केलं आणि राहुल गांधींमध्ये टीका केली की ते चांगले वक्ती नाही आहेत काँग्रेसमधनं तसंच पक्ष नेतृत्वावरती टीका केली जाते आणि म्हणतात
भाजपवाले म्हणतात की विजय वडेट्टीवर आमच्याकडे येणार आहे, तर ही त्याची पहिली पायरी आहे का असं म्हणावं? मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही, तर अखेरीन दिल्लीचं आमचं केंद्रीय नेतृत्व त्याच्यावर निर्णय घेईल. पण राहुल गांधीजी आज आपण पाहलात की या देशामध्ये अगर एकमेव नेतृत्व आहे ते राहुल गांधीच्या रूपाने, की ते आश्वस्त आहेत, लोक त्यांच्याकडे विश्वासानं बघतात आहेत. आज राहुलजींच्या बद्दलची राहुलजी बोलतात ते करतात, राहुलजी फेकू नाही आहेत. आणि त्यामुळे राहुलजीबद्दलची जी काही भूमिका देशवासियाची निर्माण झालेली आहे त्याला कोणी नाकारू शकत नाही. राहुलजी जेव्हा विदेशात जातात, मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचे लेक्चर होतात, त्यावेळेस त्यांना लोक जमा करावं लागत नाही. राहुलजींना ऐकायसाठी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमा होतात, देशात जमा होतात. त्यामुळे जे कोणी वक्तव्य केलं असेल त्या वक्त्याचं मी इथं काही आज चर्चा करणार नाही, त्याला हायकमांड करेल. पण राहुलजी एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यावर देशाची जनता विश्वास ठेवते, फेकूवर नाही. छगन भुजबळांनी गौप्यस्फोट केला होता की भाजपचं राष्ट्रवादीचं अध्यक्ष करून सुप्रिया सुळेसोबत भाजपमध्ये जाणार होते, मग त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. छगन ते कोणाच्या पक्षाबद्दलची चर्चा आम्हाला करायची नाही, त्याच्यामुळे त्यांच्या पक्षात काय चाललं तो त्यांचा प्रश्न. थँक्यू.